नमस्कार, मी राहुल गायकवाड तुमचं स्वागत करतो सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. हे लाईव्ह येण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडते आहे. खरं तर 2 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर ते सभा घेत आहेत आणि या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. त्यासाठी 2-3 कारण आहेत. ते म्हणजे मुख्यमंत्री या सभेमध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पहिल्यांदा, म्हणजे दरवेळेस आपण बघतो की शिवाजी महाराजांचा पुतळा हा सभेच्या ठिकाणी असतो, पण यंदा पहिल्यांदा संभाजी महाराजांचा सुद्धा पुतळा या सभेच्या स्थळी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे या सभेत नेमकं काय होणार आहे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत, कारण केवळ ही सभाच महत्वाची नाही, त्याचे अनेक पडसाद सुद्धा येत्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. माझ्यासोबत माझा सहकारी ऋषिकेश आहे, तो आपल्याला या सभेचं महत्व समजून सांगणार आहे. आणि औरंगाबादच का निवडलं, औरंगाबादमध्येच ही सभा का होतीये, हे सुद्धा आपण या सगळ्या चर्चेमधून जाणून घेणार आहोत. तर ऋषिकेश, आपण बघितलं तर पहिल्यांदा उद्धव ठाकरे, मी जसं म्हटलं की मुंबईच्या बाहेर सभा घेत आहेत आणि पहिली सभा होतीये ती म्हणजे औरंगाबादमध्ये. आजचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे, तो दिवस का महत्वाचा आहे हे एकदा प्रेक्षकांना तू सांग. राहुल, आजचा दिवस महत्वाचा असण्याची 1-2 कारण मी सांगू शकतो. पहिला म्हणजे आज मराठवाड्यात शिवसेनेची जी पहिली शाखा होती 1985 8 जून 1985 शिवसेनेच्या पहिल्या शाखेची स्थापना झालेली. हा वर्धापन दिन हा योगायोग तर आहेच, पण त्या जोडीला काही राजकीय कारणं सुद्धा आहेत जी ही सभा घेण्यासाठी आजच्या दिवसाचं महत्व सांगतात. म्हणजे कसं, मागच्या काही काळापासून औरंगाबाद हे सातत्याने हेडलाईन मध्ये राहिलेलं आहे. म्हणजे अगदी राज ठाकरेंची सभा झाली, राज ठाकरेंनंतर फडणवीसांची सभा झाली, जलाक्रोश मोर्चा झाला, यामुळं राजकीय अँगलनी सुद्धा संभाजीनगर हे अजेंड्यावर राहिलेलं आहे. आणि भाजपनं किंवा मनसेनं संभाजीनगर हा मुद्दा पुन्हा एकदा तापवलेला आहे, संभाजीनगरचा मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेसाठी औरंगाबाद हे शहर अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे मुंबईनंतर जर दुसरं कुठलं शहर बघितलंस तू शिवसेनेसाठी, तर ते औरंगाबाद आहे. मुंबईत जसा अगदी शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड म्हटलं जातं, त्याचप्रमाणे अगदी औरंगाबादमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड आहे. आणि मागच्या काही काळापासून तिथं MIM वाढतं प्रस्थ आहे. म्हणजे शिवसेनेनं जसं मागच्या काही जो स्ट्रॉंग होल्ड शिवसेनेला औरंगाबादवरती मिळवला, तो म्हणजे खान पाहिजे की बांध पाहिजे या वाक्यावरती शिवसेनेनं आपला तिथं स्ट्रॉंग होल्ड जमवला. बाळासाहेबांच्या सभेंपासून हे वाक्य प्रसिद्ध आहे ते. बरोबर, आणि त्याला नेमकी कारण पण आहे. म्हणजे गेल्या काही काळामध्ये MIM वाढतं प्रस्थ आहे, म्हणजे MIM प्रस्थ वाढते आणि कबरीवर त्यांनी डोकं सुद्धा ठेवलं होतं. आमदार आहेत, त्यांचे महापालिकेत नगरसेवक आहेत आणि आता त्यांचे जे सिटिंग खासदार आहेत ते सुद्धा औरंगाबादचे MIM इम्तियाज झालेले आहेत. त्यामुळं हे वाढतं प्रस्थ कसं रोखणार MIM औरंगाबादमध्ये, जिथं शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड आहे. त्यामुळे हा एक महत्वाचं कारण आहे की औरंगाबाद निवडण्यामागे ही सगळी राजकीय कारणं आहेत. राहुल, बरोबर, आपण बघितलं तर महापालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे आणि येत्या काही काळामध्ये 1991-92 पासून शिवसेना तिथं सत्तेत आहे. बरोबर, येत्या काळात सुद्धा निवडणुका होत आहेत. त्यामुळे जसं तू सुरुवातीला म्हटलंस की मुंबई पालिका ही शिवसेनेसाठी महत्वाची आहेच आहे, पण त्याचबरोबर औरंगाबादची महापालिका सुद्धा महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकांची तयारी आहे का, त्याच्यासाठी रंगीत तालीम म्हणू शकतो. बरोबर आहे, पण दुसरी गोष्ट, आपण जसं सुरुवातीला म्हटलं की यंदा पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या सभेच्या ठिकाणी येतोय आणि सातत्याने ही मागणी केली जात होती की औरंगाबादचं नामकरण हे संभाजीनगर करा. आपण बघितलं तर शिवसेनेने ही नेहमी मागणी केली होती, लावून धरली होती. आणि जेव्हापासून शिवसेना आता महाविकास आघाडीमध्ये सामील झालेली आहे किंवा सत्तेत आलेली आहे, त्यावेळेस विरोधक हा नेहमी प्रश्न विचारतात. म्हणजे भाजप नेहमी टीका करताना हा मुद्दा काढते की आता काय झालं, तुम्ही संभाजीनगर नामकरण करणार होतात, संभाजीनगरचं नामकरण का होत नाहीये. आज आपण बघितलं तर जे सभास्थळ आहे त्याच्या मागे सुद्धा संभाजीनगर असं नाव लिहिलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मागच्या सभेमध्ये म्हटले होते की मी म्हणतोय ना संभाजीनगर, नामांतराची गरज काय आहे, त्याच्यावर त्यांना बऱ्याच टीकेला सामोरं जावं लागलेलं. राहुल, म्हणजे महाविकास आघाडीतला भाजपनं जेवढं टीकेचं मागच्या काही काळात टार्गेट केलं त्याच्यापेक्षा जास्त या वाक्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष केलेलं आहे. पण तुला काय वाटतं, म्हणजे उद्धव ठाकरेंना खरंच ते शक्य आहे नामांतर करणं का, महाविकास आघाडी मध्ये गेल्यामुळे त्यांना ते करणं शक्य नाहीये, त्यामुळे हे असं नुसतं म्हणून जात आहेत की मी म्हणतोय ना संभाजीनगर आहे म्हणजे संभाजीनगर झालं. आता कसं आहे राहुल, की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची या प्रश्नावर कोंडी झाली असं आपण म्हणू शकतो, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांचाही पूर्ण विरोध आहे. ज्यावेळी मागच्या 1.5 वर्षापूर्वी हा नामांतराचा मुद्दा समोर आलेला, त्यावेळी बाळासाहेब थोरात असतील जे काँग्रेसचे नेते आहेत ते किंवा अजित पवार या दोघांनीही स्पष्ट म्हटलेलं की
नामांतर करून काय होणार किंवा नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडीचा कॉमन मिनिमम जो प्रोग्राम आहे त्यामध्ये नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जर महाविकास आघाडी आणि सत्तेवर राहायचं असेल तर या नामांतराच्या मुद्द्यावरची कोंडी कशी फोडणार हे त्यांच्यासाठी एक आव्हानात्मक असेल. आणि आता हा उद्धव केवळ नामांतर करणं हे उद्धव ठाकरेंच्याच हातात नाहीये तर हे केंद्राच्या देखील हातात आहे, कारण केंद्राची मंजुरी शिवाय हे शक्य नाहीये राहुल. आणि म्हणूनच कदाचित भाजप कोंडीत पकडत असेल, एकतर केंद्राकडनं ते नामांतर करून घेतलं जात नाही आणि दुसरीकडे शिवसेनेला सारखं म्हणणं की तुम्ही तर संभाजीनगर करणार होता ते काय. मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं, तो म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा काही दिवसांपूर्वी तिथेच सभा घेतली होती, तेच मैदान होतं, त्यांना अनेक अटी सुद्धा घातल्या होत्या त्या सभेसाठीच्या. आणि आपण बघितलं तर एक मोठी गर्दी सुद्धा उसळली होती राज ठाकरेंच्या सभेला आणि त्या सभेच्या नंतर व्हिडिओ सुद्धा समोर आले होते. त्या सभेच्या नंतर त्यावर सुद्धा राज ठाकरेंनी अनेक टीका केली होती शिवसेनेवर किंवा मुख्यमंत्र्यांवर. आणि ज्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा समाचार घेतला होता. तर एक जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री सातत्यानं आता मनसेला सुद्धा टार्गेट करतात किंवा मनसेला सुद्धा तितक्याच सिरियसली घेतात आपण असं म्हणू शकतो. कारण आपण बघितलं तर गेल्या काही काळापासून आता राज ठाकरे हे हिंदुत्वाकडे झुकलेले म्हणण्यापेक्षा ते हिंदुत्वाचाच आता प्रचार करतात किंवा तीच भूमिका त्यांनी आता जाहीरपणे घेतलेली आहे. आणि जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की औरंगाबाद हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या आणि हिंदुत्वाच्या भूमिकेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे, कारण सातत्यानं तिथे पहिल्यापासून हिंदुत्वाची भूमिका मांडली गेलेली आहे. मग तो नामांतराचा मुद्दा असेल विद्यापीठाच्या किंवा आत्ता संभाजीनगरचा नामांतराचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे हे त्या भागातनं होत होते. आणि आपण बघितलं तिथं पॉलरायझेशन खूप आहे किंवा मतदारसुद्धा विविध भागात आहेत, जितके हिंदू मतदार आहेत तितकेच मुस्लिमसुद्धा मतदार आहेत किंवा इतर मतदारसुद्धा आहेत. त्यामुळे नेमकं संभाजीनगर जे नामकरण केलं म्हटलं जात आहे व्हावं त्याचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण तुला असं वाटतं की राज ठाकरेंनी जी टीका केली होती की तुम्ही म्हणताय नुसतं संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर होतं का, तुम्हाला जर किंमत असेल तुम्ही मुख्यमंत्री आहात तर तुम्ही करत का नाही, तर राज ठाकरेंच्या त्या सगळ्या भूमिकेवर आज काही बोलू शकतील किंवा काही घोषणा करू शकतील? नक्कीच राहुल, कारण जर तू मी तुला थोडं इतिहासात घेऊन जातो, जर तू 2009 ची लोकसभेची निवडणूक आठवलीस तर ती मनसेने लढवलेली होती आणि त्या निवडणुकीत मनसेचे शिवसेनेचे काही आमदार हे मनसेच्या 2 नंबरच्या मतं घेतल्यामुळे काही आमदारांना खासदारांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं. त्यामुळं असं म्हणतात की शिवसेना आणि मनसे या दोघांचा जो कोर मतदार आहे तो बऱ्यापैकी एकच मानला जातो. त्यामुळं आता मनसेनं पण जर शिवसेनेचीच जी हिंदुत्वाची किंवा मराठवांसाची भूमिका होती तीच जर मनसेनं पण आता अडॉप्ट करायला सुरुवात केली तर शिवसेनेला कदाचित ही भीती असू शकते की आपला जो मतदार आहे तो कदाचित मनसेकडे वळू शकतो. आणि हेच डोक्यात ठेवून राज ठाकरेंनी पण औरंगाबाद हे सभेचं ठिकाण निवडलेलं होतं. त्यामुळं शिवसेनेसमोर हे एक मोठं आव्हान आहे की आपला मतदार आपल्याजवळच थांबवणं आणि राज ठाकरेंची जी वाढती ताकद आहे ती थोपवणं ती कमी करणं हे शिवसेनेपुढं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्याचमुळं राज ठाकरेंनी ज्या मैदानावर औरंगाबादमध्ये सभा घेतलेली तिथूनच आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंना उत्तर देताना पाहायला मिळतील आपल्याला. यालाच जोडून जर आपण बघितलं तर आता राज्यसभेच्या सुद्धा निवडणुका होत आहेत पुढच्या काही दिवसात, त्या निवडणुका होतील. आणि त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हणजे महाविकास आघाडीला अपक्ष जे आमदार आहेत त्यांची सुद्धा मदत हवी आहे आणि त्याच्यात MIM सुद्धा येते. MIM चे 2 आमदार आहेत त्यांची सुद्धा मदत महाविकास आघाडीला लागू शकते. कालच मी असं ऐकलं की जयंत पाटील सुद्धा म्हटले की आम्ही MIM शी चर्चा करू. त्यामुळे तुला वाटतं की MIM ची एक तर ताकद वाढती आहे औरंगाबादमध्ये, त्यांचं स्ट्रॉंग होल्ड आहे, त्यांचा खासदार आहे, महापालिकेत सुद्धा त्यांचे अनेक नगरसेवक आहेत, तर MIM ला मग कसं थोपवणार? आणि जर आज त्यांनी नामांतराची घोषणा केली किंवा संभाजीनगर नामांतर म्हटलं किंवा परत हिंदुत्वाचा प्रकार मुद्दा घेतला तर कदाचित मग MIM त्यांना राज्यसभेसाठी मदत करणार नाही असं दिसतंय, तर ह्यावर काय करू शकतील उद्धव ठाकरे, हे बोलू शकतील त्याच्यावर? नक्कीच MIM ही शिवसेनेची दुखणी नस आहे, कारण शिवसेनेसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तिथून MIM चा नगरसे खासदार निवडून येणं हा शिवसेनेसाठी एक मोठा धक्का आहे. आणि तो पचवणं मागच्या काही काळात तिथल्या जे माजी खासदार आहेत चंद्रकांत खैरे त्यांनाही शक्य झालेलं नाही आणि शिवसेनेलाही शक्य झालेलं नाही. त्यामुळे 2024 मध्ये तो बालेकिल्ला परत आपल्याकडे मिळवणं हे शिवसेनेपुढं मोठं आव्हान आहे. आणि मागच्या काही काळात MIM चे जे वाद होते म्हणजे अगदी महाविकास आघाडीकडे युतीच्या चर्चेचा प्रस्ताव ठेवणं असेल किंवा त्याला झालेला विरोध असेल शिवसेनेकडून त्याच्यावरती झालेली टीका असेल किंवा जेव्हा औरंगाबादच्या कबरीवरून जो वाद सुरू झाला त्याच्यावरून शिवसेनेकडून झालेली टीका असेल ह्याच्यावर पण उद्धव ठाकरे आज कदाचित बोलू शकतात. आणि दुसरं गोष्ट सांगायची तर राज्यसभेच्या निवडणुका तर त्यात MIM ने
शिवसेनेची कोंडी केलेली पाहायला मिळते. कारण शिवसेनेला आता मतांची तर गरज आहेच, पण एमआयएमने जी ऑफर ठेवलेली आहे की खुली मदत मागितली तर आम्ही मतदान कदाचित शिवसेनेला मतदान करू, पण ही शिवसेनेसाठी एक कोंडी आहे. कारण एमआयएमची खुली मदत मागणं म्हणजे शिवसेनेसाठी ते आणि मग भाजपला हे यांचेच, म्हणजे जे म्हटलं जातं की औरंगजेबाचे जे औरंगजेबाचे समर्थक आहेत त्याच्यासोबतच उद्धव ठाकरेने हातमिळवणी केली. की कारण उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की आमचं खरं हिंदुत्व आहे, हिंदुत्वाच्या वरनं पण अनेक चर्चा झाली. कदाचित या मुद्द्यावर पण ते खुलेपणानं बोलण्याची शक्यता आहे औरंगाबादमध्ये जाऊन. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं म्हटलं की ज्या औरंगाबादमध्ये इतकी वर्ष शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड होता, महापालिका त्यांच्या ताब्यात आहेत, तिथला जो खासदार आहे तो पडला आणि एमआयएमचे खासदार निवडून आले, त्यामुळे चंद्रकांत खैरे जे शिवसेनेचे मोठे नेते होते, शिवसेना वाढीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता, त्यांना काय, त्यांना कशी उभारी मिळणार, त्यांना परत वरती कसं आणलं जाणार? कारण आपण बघितलं तर ते सुद्धा जेव्हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सामील झाली तेव्हाच ते नाराज असलेले पाहायला मिळाले. किंवा एमआयएम आणि त्यांच्यामध्ये सुद्धा नेहमी अनबन होत असते. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी अनेकदा झालेले आपण बघतो. त्यामुळे मग चंद्रकांत खैरेंचं काय होणार, तुला काय वाटतं, त्यांना ताकद कशी मिळणार या सगळ्यांना? मागच्या ज्या दोन राज्यसभेच्या मागच्या काही काळात निवडणुका झाल्या, म्हणजे प्रियंका चतुर्वेदींना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवलं शिवसेनेने, त्यावेळी चंद्रकांत खैरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली. दुसरी म्हणजे आत्ता जी राज्यसभेची निवडणूक होतीये त्याच्यात संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली. यात शिवसेनेचे जे नेते आहेत, शिवाजीराव रेळराव पाटील असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील, अनंत गीते असतील, हे जे शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेते आहेत, या नेत्यांच्या नावांची चर्चा होती, पण या नेत्यांना शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे चंद्रकांत खैरेंना पुन्हा ताकद देणं हे उद्धव ठाकरेंसाठी एक मोठं चॅलेंज असणार आहे. त्यासाठीच औरंगाबाद असेल किंवा मराठवाडा असेल या भागातील कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देणं, म्हणजे 2.5 वर्षानंतर जो कोरोना काळ होता किंवा आताचे जे उद्धव ठाकरेंच्या मानेचं दुखणं होतं त्या दुखण्यामुळे ते बाहेर जाऊ शकत नव्हते, त्यामुळे एक मराठवाड्याच्या शिवसेनेच्या संघटनेत जी सुस्ती आलेली आहे आपण म्हणतो ती सुस्ती घालवण्याच्यासाठी आजची ही सभा आहे. बरोबर. आपण अगदी शेवटाकडे आता आलेलो आहोत. खरं तर काही वेळा ती सभा पार पडेल, तुम्ही सगळे ती बघाल, आम्ही सुद्धा सकाळवरती लाईव्ह करणार आहोत, त्यामुळे सकाळच्या पेजवर जाऊन ती बघायला विसरू नका. त्याच्यानंतर सुद्धा आपण त्याच्यावर नक्कीच चर्चा करणार आहोत. मी पुढे जाण्यापूर्वी म्हणतो, काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर भाजपने सुद्धा एक मोर्चा काढला होता औरंगाबादमध्ये, जल आक्रोश मोर्चा त्याला म्हटलं गेलं होतं, पाण्याच्या मुद्द्यावरनं मोर्चा होता, आणि त्यावेळेस सुद्धा शिवसेनेला कोंडीत पकडायचा प्रयत्न हा भाजपकडनं झाला होता. त्यामुळे आता ह्या जन आक्रोश मोर्चाला कसं उत्तर देऊ शकतील उद्धव ठाकरे? कारण आता भाजप सुद्धा पाय पसरायला सुरुवात केलेली आहे औरंगाबादमध्ये, त्यांना सुद्धा तिथली महापालिका आहे ती मिळवायचा प्रयत्न, जसं मुंबई महापालिकेत बघतोय की आपण भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी टक्कर बघायला मिळते, तशीच औरंगाबादमध्ये सुद्धा होईल की काय असं बोललं जाते. कारण आपण सुरुवातीपासून म्हणतो की जेव्हापासून शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये गेली आहे तेव्हापासून त्यांच्या हिंदुत्वावर असेल किंवा शिवसेनेच्या भूमिकेवर आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले जात आहेत. तर तुला काय वाटतं की आत्ता उद्धव ठाकरे या जल आक्रोश मोर्चावर काही बोलू शकतील का, त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतील का? नक्कीच राहुल, या सभेला जशी काही राजकीय कारण आहेत तशी काही विकासाची कारणं देखील जोडू शकतो आपण. कारण महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जशा राजकीय मुद्द्यांवरती ज्या धार्मिक ज्या हिंदू मुस्लिम या सगळ्या अँगल भोवती लढवल्या जातात तशाच त्या विकासाच्या मुद्द्यावर देखील लढवणं तेवढ्याच गरजेचं असतं. आणि मागच्या काही काळात फडणवीस असतील किंवा भाजप असेल यांनी जलाक्रोश मोर्चा किंवा ह्याच्या जोडीनं तिथला पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, या प्रश्नांना टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभे म्हणजे आजच्या सभेपूर्वीच कालच महापालिकेने रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्यांनाच काल संध्याकाळी 207 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि कालच 50% पाणीपट्टी माफीचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. महापालिका प्रशासकांनी तसं परिपत्रक पण काढलेलं आहे राहुल. त्यामुळे ह्या ज्या दोन घोषणा आहेत त्या कदाचित उद्धव ठाकरे आज अधिकृतरित्या आजच्या सभेत करू शकतील आणि या प्रश्नांना उत्तर देऊ शकतील भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला. निश्चित. त्यामुळे आता या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत, कारण जसं सुरुवातीला आपण म्हटलं की 2 वर्षानंतर उद्धव ठाकरे मुंबईतनं बाहेर पडत आहेत, मुंबईतनं बाहेर पडून पहिली जाहीर सभा घेत आहेत आणि त्यामध्ये ते काय बोलणार आहेत, अशा ठिकाणी ती सभा घेत आहेत जे शिवसेनेसाठीचा महत्वाचं ठिकाण आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्याला म्हणता येईल किंवा शिवसेनेची ताकद असलेलं शहर म्हणता येईल, त्या शहरात उद्धव ठाकरे काय म्हणणार आहेत. कारण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं की 8 जून 1985 पहिली जी शाखा होती मराठवाड्याची ती औरंगाबादमध्ये स्थापन करण्यात आली होती, त्यामुळे तोच दिवस आहे, तेच ठिकाण आहे
आणि त्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी त्याच मैदानावर सभा घेतली होती, त्यामुळे आता या सभेला खरं गर्दी होते का? उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, कारण राज्यसभेची निवडणूक असेल, महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा आता विधान परिषदेच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये याचा किती फायदा होतोय, शिवसेनेला याचा किती फायदा होतोय आणि पुढच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका काय असणार आहे, हे सगळं या आजच्या सभेतनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला बघणं महत्वाचं आहे की आज ते अधिकृत घोषणा करतात का नावाची, आणि दुसरी गोष्ट पुढची रणनीती काय असणार शिवसेनेची त्याच्याबद्दल. पॉईंट फक्त ऍड करतो राहुल, परवा दिवशी चंद्रकांत खैरेंनी एक जस्ट मीडिया समोर स्टेटमेंट दिलं की या सगळ्याची कायदेशीर बाबी पूर्ण झालेल्या आहेत, उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री कधीही याची घोषणा करू शकतील, त्यामुळे आज ही घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे चंद्रकांत खैरेंच्या त्या विधानानंतर, त्यामुळे आजच्या सभेकडे निश्चित लक्ष लागलेलं आहे उद्धव ठाकरे. त्यामुळे आम्ही आमच्या सकाळच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ही सभा लाईव्ह असणार आहे, सकाळच्या फेसबुक पेजवर असेल, त्याचबरोबर सरकार नावावर सुद्धा ही सभा लाईव्ह असणार आहे, त्यामुळे तुम्ही ही सभा बघायला विसरू नका, सकाळच्या कुठच्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही ही सभा बघू शकता. आजसाठी इतकंच, धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.